नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंदा बच्चाव, उपशिक्षिका मनपा शिक्षण विभाग नाशिक। मी आजपासून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासमाला सुरू करत आहे। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी शासनाकडून 2 शिष्यवृत्ती परीक्षा राबविल्या जातात। त्यापैकी पहिली परीक्षा आहे NMMS आणि दुसरी परीक्षा आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा। तर आज आपण पहिल्या भागात NMMS या परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत। NMMS चा फुल फॉर्म आहे N फॉर नॅशनल, M फॉर मीन्स कम, M फॉर मेरिट अँड S फॉर स्कॉलरशिप टेस्ट। याचाच मराठीत अर्थ आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS। ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाते? तर भारत सरकारच्या मनुष्यबळ संसाधन मंत्रालय MHRD दिल्ली यांच्यामार्फत ही परीक्षा सन 2007 ते 2008 पासून घेतली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया NMMS परीक्षा घेण्याचा शासनाचा उद्देश। आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, तसेच त्यांचे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे व विद्यार्थी गळती कमी व्हावी, हाच या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे। NMMS ही परीक्षा कोण देऊ शकते? तर इयत्ता 8वीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काय पात्रता हवी? तर या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 7वीत 50% गुण व इतर सर्व विद्यार्थ्यांना 55% गुण असणे आवश्यक आहे। तसेच या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नको आणि जे विद्यार्थी सरकारी किंवा अनुदानित शाळेत शिकतात तेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। तसेच NMMS या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP वर जाऊन करावी लागते। तसेच या परीक्षेस नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यास ऑनलाईन 100 रुपये फी भरावी लागते। तसेच त्या विद्यार्थ्याचे खालील आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात। 1 पासपोर्ट साईज फोटो, 2 आधार कार्ड, 3 मागील इयत्तेचे प्रगतीपत्रक, 4 जातीचा दाखला, 5 वडिलांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि 6 शाळेचे ओळखपत्र, ज्यात स्टुडंट ID लिहिलं असेल। आता बघूया NMMS परीक्षेचा अभ्यासक्रम। ही परीक्षा 8वीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येते। परीक्षेसाठी पुढील 2 पेपर असतात। पेपर क्रमांक 1 हा मानसिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट MAT म्हणून पेपर असतो। या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून परीक्षेसाठी 90 मिनिटाचा वेळ दिलेला असतो। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 4 पर्याय दिलेले असतात व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक काळ्या किंवा निळ्या शाईने रेखांकित करावयाचा आहे। पेपर क्रमांक 1 द्वारे विद्यार्थ्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता तपासली जाते। त्यातील अभ्यासक्रमात वर्गीकरण, अक्षरमाला, अक्षरश्रेणी, संख्याश्रेणी, सांकेतिक भाषा, पदसंबंध, चिन्हे, आरशातील प्रतिमा, कूटप्रश्न, वेनाकृती या व अजून इतर घटकांवरील प्रश्नांचा समावेश असतो। पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी स्कॉलरस्टिक ॲबिलिटी ॲप्टिट्यूड टेस्ट SAT या पेपरमध्येही 90 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असतो। पेपर क्रमांक 2 पुढील विषयांचा समावेश असून प्रश्नांची विषयवार विभागणी खालीलप्रमाणे असते। सामान्य विज्ञानावर 35 प्रश्न विचारलेले असतात, ज्यात भौतिकशास्त्रात 11, रसायनशास्त्रावर 11, जीवशास्त्रावर 13, इतिहासावर 15 प्रश्न, भूगोलावर 15 प्रश्न, नागरिकशास्त्रावर 5 प्रश्न, गणितावर 20 प्रश्न असे 90 प्रश्न पेपर क्रमांक 2 विचारलेले असतात।
विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया NMMS परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण मिळणे आवश्यक आहे। मानसिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी दोन्हींमध्ये 40% गुण आणि अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 32% गुण मिळणे आवश्यक असते। या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून किती शिष्यवृत्ती मिळते? तर NMMS ही परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे वार्षिक 12,000 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळते। सदर शिष्यवृत्ती 12वीपर्यंत मिळते, म्हणजे 8वीत परीक्षा पास झाल्यानंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी असे सलग 4 वर्ष अशी एकूण 48,000 रुपये मिळते। पण त्यासाठी त्या विद्यार्थ्याने नियमित शाळेत येऊन त्या इयत्तेत विशिष्ट गुण प्राप्त करावे लागतात। आता बघूया NMMS या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केव्हा करायची। दरवर्षी जुलै महिन्यात या परीक्षेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP वेबसाईटवर नाव नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाते व ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत ती चालू असते। यावर्षी 2020 15 जुलै 2020 ही नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, NMMS या परीक्षेत 2019 या वर्षी नाशिक मनपा शाळेतील उत्तीर्ण आणि गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थ्यांची नावे बघूया ॲक्टिवनामा या डिजिटल वृत्तपत्रात। मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली या शाळेतील 11 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून यातील 3 विद्यार्थी दीपाली मनेरे, मुरलीधर बेनकोळी आणि आरती बिसे हे गुणवत्ता यादीत चमकले। मनपा शाळा क्रमांक 86 पाथर्डीगाव या शाळेतील सुद्धा 9 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाले असून 3 विद्यार्थींनी कुमारी पायल, पूनम आणि समीक्षा गुणवत्ता यादीत आल्या। मनपा शाळा क्रमांक 68 राधाकृष्णनगर या शाळेतील सुद्धा 3 विद्यार्थींनी कुमारी साक्षी, कुमारी श्रावंती आणि पल्लवी या उत्तीर्ण झाल्या असून गुणवत्ता यादीत चमकल्या। विद्यार्थी मित्रांनो, 2020 या शैक्षणिक वर्षात NMMS या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी कदाचित आपणही असू शकतात। सरकारी आणि अनुदानित शाळेतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या या परीक्षेला एक संधी समजा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात आपले नाव नोंदणी करा। याविषयी अधिक माहिती आपल्या शिक्षकांकडून मिळवा किंवा आपले प्रश्न या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। आपल्या प्रश्नांना उत्तरे देऊन आपले समाधान करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार। विद्यार्थी मित्रांनो, NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करणारा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करते। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे हायस्कूल स्कॉलरशिप एक्झाम याविषयी मार्गदर्शन करणार आहे। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।